गावापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मन्यारखेडे येथे महिलेने आपली आबरू वाचवण्यासाठी लिंगपिसाट नराधामाचे इंद्र कापल्याची घटना शनिवारी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली. जाळगाव मन्यारखेडा येथील सूर्यभान भीमराव जमदाडे वय वर्ष 29 याने गावातील एका महिलेस शौचालयाला गेली असता गाठले व तिला शरीर सुखाची मागणी केली. तिने नकार देता चाकू दाखवून तिला फरफटत शाळेच्या मागे असलेल्या काटेरी झुडपाजवळ आणले. जीव वाचवण्यासाठी या महिलेने होकार दिला, परंतु अब्रू वाचवण्यासाठी या व्यक्तीजवळील बाजूला ठेवलेला चाकू घेऊन त्याच्या इंद्रियावर वार केले. त्याने सुद्धा पुन्हा चाकू हिसकावून तिच्या कानावर जबर दुखापत केली आहे. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता प्रथम उपचार करून सूर्यभान या जळगाव सिव्हिल रुग्णालयात तर पीडित महिलेस मोहिते हॉस्पिटल वरणगाव येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास PSI पठाण हे करीत आहे. आरोपी हा दीपनगर येथे काम करीत असतो तर पीडित महिलेचा पती दीपनगर येथे मजुरीचे काम करतो. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून महिला असुरक्षित असल्याची भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आशा काय घटना घडली? काल किती वाजता घडली घटना? 8 वाजता. 8 वाजता काय झालं होतं? मी संडासला गेली होती. संडास मधून सूर्यभान नावाचा सूर्यभान भीमराव जमदाडे त्याने मला ओढत नेली. तुम्ही प्रतिकार कसा केला? तोंड दाबून सनी डायरेक्ट तो मला ओढत घेऊन गेला. ओढत घेऊन गेला आणि जबरदस्ती करायला लागला. कानात मारली पहिले, कानात मारली. तो म्हणायचा की मला करू दे, करू दे संबंध, संभव करू दे म्हणाला. आणि मग मी नाही म्हणायची, मी नाही. माझा जीव घाबरला. घरात चाकू घेऊन आला, पहिले चाकू लावला. चाकू लावताच केपी मी घाबरून गेली. मग मी हाव म्हणाली, हा म्हणाली की बी मी करू देते, मला मारू नको तू. मारू नको म्हणली मी. मग त्याला खाली झोपाडली, खाली झोपाडली. डायरेक्ट तो चाकू त्यानं खाली ठेवला. मग पॅन्ट काढली त्यानं, पॅन्ट काढली आणि डायरेक्ट तो यायला लागला. मग तसाच मीनं तो चाकू धरला आणि डायरेक्ट मारून दिला रिंगावर, जीव वाचवण्यासाठी. आणि तिथून मी पळत निघाली. मग डायरेक्ट मी माझ्याकडून बोलायच ना श्वासच, तर डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्ये. मला जोरात मारले त्यानं, कानाला लागले. मी आशा यांचा पती आहे आणि त्यांनी माझ्या पत्नीला असं असं हे केलं असल्यामुळे माझं एक म्हणणं आहे की असं कोणाच्या बाईवर व्हायला नको. कोणी बाई संडासला उघड्यावर जाते त्याच्यातून तुम्ही तिला तोंड झाकून तिला ओढत ओढत नेता आणि तिला तुम्ही संभोगाची हे करता. तर माझं म्हणणं आहे की बा अशा व्यक्तीला त्याला कठोर फाशी व्हायला पाहिजे, त्याला खडी दंड द्यायला पाहिजे. आणि त्यांनी असं कधी करू नाही. जे माझ्या बायकोनं केलं त्याच्यावरती ते तिनं बरोबर केलं. आणि असंच जे काही आहे महिला किंवा मुली जे माझ्या बाईनं केलं तसं तुम्ही पण करा, तुमची पण इज्जत वाचेल, आपल्या घरच्यांची पण इज्जत वाचेल. आणि त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. तसं काही पीडित महिला किंवा बाल ज्या मैत्रीण असतील किंवा मुली असतील त्यांनी पण आम्हाला थोडी साथ द्यावी आणि ही शिक्षा त्याला कठोर व्हावी, हेच माझं म्हणणं आहे. आपण जाळगाव जवळून मन्यारखेड या ठिकाणी उभे आहे. या ठिकाणी काल एक रात्री एक घृणात्मक प्रकार घडलेला आहे. एका नराधमाने एका महिलेला या ठिकाणी बलात्काराचा प्रयत्न करून या ठिकाणी जखमी केलेले आहे. या ठिकाणी अशी घृणास्पद घटना घडलेली आहे आणि महिला पण जखमी आणि महिलेने आपल्या प्रतिकारासाठी सुद्धा शस्त्र चालवलं आहे. यामुळे या गावामध्ये एक भयान शांतता पसरलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की हे जे शौचालय, महिलांचे शौचालय, या शौचालयाजवळ सरळ घृणास्पद प्रकार घडलेला आहे आणि गावात याबद्दल कोणी सांगायला तयार नाही आहे. सी न्यूजसाठी मनोहर लोणे, वरणगाव.